आम्हाला पैसे नकोत, आम्हाला दुसरी कोणतीही मदत नको, पण फक्त एकच मागणी आहे की या कसाबला भर चौकात फाशी ही झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि म्हणून शिवसैनिकांनी ते आंदोलन केलं, शिवसैनिक पकडले गेले, कसाबला वकील मिळू नये म्हणून शिवसेनेने आंदोलन केलं। पण जयंत पाटील म्हणाले की शिवसैनिकांचं हे कृत्य हे देशद्रोहीपणाचं आहे। शिवसैनिक देशद्रोही? कसाबला वकील मिळू नये हे आंदोलन करणारे शिवसैनिक देशद्रोही? मग जयंत पाटलांना मला विचारायचंय की पाटील साहेब, ज्या शिवसैनिकांना तुम्ही पकडलत त्या शिवसैनिकांमध्ये एक शिवसैनिक आहे, त्या तुकाराम ओंबळेचा भाऊ, काय तो पण देशद्रोही झाला? एक भाऊ देशासाठी शहीद झाला, ज्यांनी त्याला मारला त्याला वकील मिळू नये म्हणून दुसरा भाऊ उभा राहिला, तर दुसरा भाऊ देशद्रोही ठरतो? काय नेमकी तुमच्या देशामध्ये देशप्रेमाची व्याख्या काय? राष्ट्रवादी म्हणता कुठलं राष्ट्र आणि कुठला वाद? वादाशिवाय तुमच्याकडे काहीच नाही, राष्ट्राचा तर विचारच नाही। आणि अशा पद्धतीने हा कारभार चाललेला आहे। एक एक विषय घेऊ तेवढे थोडे, जेवढा वेळ मी बोलेन तेवढा वेळ तुम्ही मला सांगताय। आता कोणतरी बोलले साखर आहे ना, साखरेचा भाव काय चाललाय आणि उसाला भाव काय मिळतोय? एक रकमी मिळतोय किती मिळतात हातावर? 400? नाही कोणीतरी एकाने सांगा, मला कळत नाही, मी अडणी आहे। भाव जाहीर किती झाला? 800। आपली मागणी काय होती? 1500। बरं 800 तर 800 मिळाला, म्हणजे तुमची तोंड गप्प करायला 350-400 रुपये टेकवायचे आणि पुढचं पुढे बघू। अरे कितीतरी साखर कारखान्यामधल्या मजुरांना कित्येक महिने पगारच मिळत नाहीये। आणि हे सगळं असं पेटलेलं काम असताना आम्ही जर का हिंदुत्वाच्या बाजूने बोललो तर जातीवारीचा ठप्पा आमच्या माथ्यावर मांडणार। आणि हे जे काही सगळं नासून टाकलेलं आहे याची जबाबदारी कोणी घ्यायची? या ना, मी आत्ता आव्हान देतो पवार साहेबांना, म्हणतोय तुम्ही या, मला काही कळत नाही, मला नाही कळत, पण इकडे जमलेल्यांना सुद्धा नाही कळत। हिम्मत असेल तर या माझ्या तमाम बांधवांना आणि भगिनींना त्यांच्या प्रश्नाची उत्तर देऊन दाखवा। पण म्हणून मी तुमच्यावरती एक जबाबदारी टाकणार आहे, किंबहुना मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही मला हात वर करून उत्तर दिली पाहिजे। हे सरकार तुम्हाला मान्य आहे का? हे सरकार वीज देत नाहीये, हे सरकार पाणी देत नाही, हे सरकार सुरक्षा देत नाही। इकडे ना माता भगिनींना सुरक्षा, ना शेतकऱ्यांना, ना देवांना, ना पोलिसांना। हे असलं दरिद्री सरकार आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही, हा निर्धार मला तुमच्याकडनं पाहिजे। आजपर्यंत कधी या भागातनं अस्सल भगव्याचा खासदार निवडून गेलेला नाही। मागे एकदा कुठून इकडून तिकडून गेला होता, त्यांचं आता काय झालं मला माहिती नाही, पण म्हणून मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजेत। कारण त्यांच्याकडे विचार नाहीत, कामं नाहीत, कदाचित सिने तारका आणि तारे घेऊन तुमच्या समोर येतील, फसणार आहात? मला मोठ्याने पाहिजे आहात। तुम्ही टीव्ही कधी कधी लागतो त्यावेळेला अभिषेक बच्चनची जाहिरात बघतात का? कुठली आहे ना आयडिया? जनताने कहा हा तर हा, ना तर आहे ना, माहिती नाही तुम्हाला? मग तशी जनता आता मला बोलती पाहिजे। तारे तारका घेऊन येतील, फसणार? अजून जनता नाही बोलत, अशी जनता काय करणार हो काम? नाही मला आत्ता पाहिजे। तुम्ही फसणार आहात का? कदाचित येत्या काही दिवसांमध्ये पैशाच्या थैल्या मोकळ्या होतील, पैशाला शिवणार? दारूच्या बाटल्या येतील, दारूला शिवणार? माता भगिनींसाठी साड्या चौड्या घेऊन येतील, हात लावणार? थापा मारतील, फसणार? पुन्हा एकदा नको त्या माणसाला मत देणार? मग विचार करा। कारण आतापर्यंतची लढाई होती पूर्वीच्या काळामध्ये
की तलवारीने गदेने आणि सगळ्याने व्हायची, पण ही लोकशाहीतली लढाई आणि तुमचं भाग्य केवळ तुमचं एक बोट बदलू शकतं, एक बोट। या बोटाची ताकद ही ओळखा आणि या नालायक काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांना या पवित्र भूमीमध्ये गाडून टाका। आणि हा जर का तुम्ही निर्धार केला असेल तर मग जे शिवसेना प्रमुखांनी आवाहन केलेलं आहे, चला दिल्ली जिंकूया, जय हिंद जय महाराष्ट्र।